ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनीही योग दिवस साजरा केला. उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये हेमा मालिनी यांनी योग दिनानिमित्तानं योगासनं सादर केली. लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. करियप्पा परेड ग्राउंडवर योग सत्रात ते सहभागी होताना दिसले. लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे. आज हाके यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे आणि हाके यांच्या भेटीसाठी हे लोक येत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर देखील या शिष्टमंडळात असणार आहेत. हाकेंच्या उपोषणासाठी ठिकठिकाणाहून पाठिंबा मिळतोय. सांगोल्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगोला गाव बंद ठेवलं जाणार आहे. मंत्री छगन भुजबळ जालन्यातील वडीगोद्री इथे जाणार आहेत. तिथे ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची ते भेट घेतील. यापूर्वी आज भुजबळ पुण्यात जाणार आहेत. तिथे ओबीसी आंदोलकांची ते भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल हाकेंची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले. त्यांनी हाकेंच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसंच मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चाही केली. भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठीशी घालून सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार असेल तर कुठलाही ओबीसी सरकार विरोधात भूमिका घेईल, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर जीवतोडे यांनी सांगितलंय. जालन्यातील वडीगोद्री इथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण सुरू आहे. तर हाकेंच्या समर्थनार्थ हिंगोलीच्या कळमनुरीत ओबीसी समाजानं आजपासून आंदोलन सुरू केले. हाकेंच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिलाय. बीडच्या आष्टी तालुक्यातील वडगाव ढोक गावानं ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. सरकार ओबीसी आरक्षणविषयी आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी कायम ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केलाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केलं. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जुजारपूरमध्ये ग्रामस्थांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. यावेळी हाकेंच्या मागण्यांचा सरकारनं तातडीनं विचार करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके वडीगोद्री इथे उपोषण करतायत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या वडवणी इथून 300 गाड्यांचा ताफा रवाना झालाय. हाके यांच्या उपोषणाची दखल सरकारनं तात्काळ घ्यावी, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये अशी मागणी या आंदोलकांची आहे. आम्ही सांगितलेली सगळे सुवैरीची व्याख्या मान्य असेल तर सरकारनं सगळे सुवैरेबाबत अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं पाहू, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय. चंद्रकांत पाटील म्हणतायत त्याप्रकारे सगळे सुवैरेची अंमलबजावणी करण्याची गरज नसल्याचंही जरांगेंनी म्हटलंय. मोदींना माहीत नाही बारामतीची गॅरंटी काय असते, आता दिसली असेल बारामतीची गॅरंटी, अशा शब्दात शरद पवारांनी मोदी की गॅरंटीची खिल्ली उडवली. बारामतीतील लोणी इथे ते भाषण करत होते, त्यासोबतच मोदी आणि आपलं वाकडं नाहीये, त्यांचं धोरण चुकीचं आहे, असा आरोप पवारांनी केलाय. आता काँग्रेसची सत्ता आली आहे तेव्हा त्रास सहन करण्याची गरज नाही तर त्रास देण्याची वेळ आली, असा इशारा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला दिलाय. भाजपमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय. सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला. चंद्रकांत पाटील यांनी आगामी आषाढी एकादशी आणि जिल्ह्यातील पर्यटनासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती, त्यामुळे प्रणिती शिंदेंच्या गावभेट दौऱ्याला उशीर झाला तेव्हा त्यांनी चंपा असा उल्लेख केला. ईव्हीएमबाबत गजानन कीर्तिकर यांनी प्रश्न उपस्थित केलेत. मतमोजणीत काही गोष्टी संशयास्पद झाल्याचा आरोप कीर्तिकरांनी केलाय. सर्व गोष्टी कोर्टात समोर मांडल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली. तर भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या वंदना सूर्यवंशी यांची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांनी का केली, असा सवालही गजानन कीर्तिकर यांनी केलाय. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात दोन ठाकरे आमनेसामने आले. आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे सक्रिय झालेत. वरळी मतदारसंघात अमित ठाकरे वैयक्तिक लक्ष देत आहेत. मनसेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटानं तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर रामदास कदम यांनी चक्क घूमजाव केला. अजितदादांसारखा नेता पाहिला नाही असे गौरवोद्गार काढतानाच महायुतीत मिठाचा खडा टाकायचा नाही असंही कदम यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं. अजितदादा महायुतीत उशिरा आले नसते तर चाललं असतं असं वक्तव्य कदमांनी केलं होतं. शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्यात रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाचं खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला. अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चाललं असतं असं रामदास कदम यांनी म्हटलं. यावर दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका असं प्रत्युत्तर अमोल मिटकर यांनी दिलं. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत एकत्र लढून 155 जागा जिंकू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय. लोकसभेत 3 पक्ष एकत्र लढून 31 जागा जिंकल्या. या 288 विधानसभा मतदारसंघापैकी 155 मतदारसंघात आमचा विजय झालाय. त्यामुळे लोकसभेसारखी रणनीती आम्हाला विधानसभेला आखावी लागेल असं पवार म्हणाले. बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. या ठिकाणी योगेंद्र पवारांचे फ्लेक्स लक्षवेधी ठरले. भावी आमदार नेता दमदार अशा आशयाचे बॅनर समस्त ग्रामस्थ लोणी भापकर तर्फे लावण्यात आले. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे कोकणात येतील तेव्हा अडवून दाखवा असं आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणेंना दिलंय. उद्धव ठाकरे लवकरच विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत त्यासाठी ते कोकणात येतील तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा असं आव्हान वैभव नाईक यांनी नितेश राणेंना दिलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपला काही प्रमाणात मनोज जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याची कबुली भाजप नेते भागवत कराड यांनी दिली. ते अकोल्यात लोकसभेच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर बोलत होते. तसंच संविधान धोक्यात या काँग्रेसच्या खोट्या दाव्याचाही भाजपला फटका बसल्याचं कराड म्हणाले. पुढच्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं ही शक्यता वर्तवली आहे. सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. रायगड जिल्ह्यात वळगणीचे मासे पकडण्याची लगबग सुरू आहे. पावसाळा सुरू होताच मासे अंडी देण्यासाठी नदी ओहोळ या ठिकाणी बाहेर पडतात. दरम्यान मळे शिवडा दंडाली चिवण्या असे मासे पाण्याच्या प्रवाहात उड्या मारताना दिसतात त्यामुळे मासे पकडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमधील परशुराम घाटात धबधब्याच्या निसर्ग सौंदर्यानं पर्यटकांना भुरळ घातली आहे. या ठिकाणचा सवत सेवा धबधबा प्रवाहित झालाय. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी इथे गर्दी केली आहे. सांगलीत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून शहरात भव्य देवदर्शन पदयात्रा काढण्यात आली होती. यात हत्ती घोडे पालखीसह शहरातल्या प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. यात महिलांनीही मोठ्या संख्येनं भाग घेतला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालं. जिल्ह्यातील शेकडो पालख्या दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा 28 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्याआधी तुकोबांच्या चांदीच्या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. यंदा कोल्हापुरातील उपरी गावच्या चांदीचं काम करणाऱ्या कारागिरांना तुकोबांची सेवा करण्याचा मान मिळाला आहे. आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरमधील खासगी रुग्णालयात काही बेड भाविकांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 3 ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार अशी माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. अमरावती कारागृहात स्मार्ट कार्ड एलन दूरध्वनी ही सुविधा सुरू करण्यात आली. यामुळे कैद्यांना महिन्यातून 12 वेळा आपल्या कुटुंबाशी संवाद साधता येणार आहे. अमरावती कारागृहात 7 एलन दूरध्वनी बसवण्यात आलेत. चिपळूणमध्ये लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकरी चालकाचा पर्दाफाश करण्यात आलाय. केक ऑफ द डे या बेकरीत कीड लागलेले पाव अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्येच केक बनवले जायचे अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या परप्रांतीय बेकरी चालकावर कारवाई करण्यात आली आहे.
युजीसी नेट परीक्षेवरून आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. घोळ झाल्याची शंका लक्षात येताच परीक्षा तातडीनं रद्द केली. प्रकरण पुन्हा अंगलट येऊ नये म्हणून ही तातडीची कातडी बचाव हालचाल केंद्रानं केली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. परीक्षा रद्द झालेल्या तरुणांची मोदी परीक्षा पे चर्चा करतील का असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. देशातील पेपर फुटीच्या घटनांना केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात असलेल्या शिक्षण संस्था जबाबदार आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आहे तोपर्यंत पेपर फुटीच्या घटना थांबणार नाहीत असं ते म्हणाले. नीट परीक्षा पुन्हा घ्यावी या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले. नीट परीक्षा पुन्हा घेऊन विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान थांबावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. रामायणावरील विडंबनात्मक नाटकावरून आयआयटी मुंबईत वाद झाला. यात राम आणि सीतेच्या पात्राचं विडंबन केल्याचा आरोप होतोय. यावरून राज्यभरात टीका सुरू आहे. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांना 1,20,000 दंड ठोठावण्यात आलाय. आयआयटी मुंबई प्रशासनानं याला दुजोरा दिलाय.